आज आपण शिकूया संलग्न आकृत्यांची परिमिती परिमिती म्हणजे पेरिमीटर हा शब्द पेरी आणि मेट्रनने पणला आहे पेरीचा अर्थ चारी बाजूने आणि मेट्रनचा अर्थ मोजणे आहे अशा प्रकारे कुठल्याही बंदिस्त आकृतीच्या बाजूंच्या म्हणजेच बाउंड्रीच्या लांबींची बेरीज म्हणजेच त्याची परिमिती असे म्हणतात जसे ही आकृती बघा याच्या परिमितीची एकूण लांबी ए बी बी सी सी डी टी ए याच्या बेर्जेनी मिळवता येऊ शकते याची बेरीज या आकृतीची परिमिती असे म्हणता येईल चला आज चौरस आणि आयताने बनलेल्या संलग्न आकृत्यांची परिमिती शोधूया एक कागद घ्या त्यावर पाच सेंटीमीटर बाजू असलेला चौरस पी एस काढा आपण सांगू शकता का की ह्याची परिमिती काय असेल विचार करा अगदी बरोबर ह्याची परिमिती काढण्यासाठी आपल्याला त्याच्या चारी बाजूंच्या लांबींची पेरीज करावी लागेल परंतु चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजूंची लांबी होय जर तुम्हाला एखाद्या चौरसाच्या बाजूंची लांबी माहीत असेल तर या सूत्राच्या मदतीने आपण त्या चौरसाची परिमिती शोधू शकतो अशा प्रकारे चौरस ची परिमिती होईल चार गुणिले पाच सेंटीमीटर बरोबर वीस सेंटीमीटर आता तुम्ही कागदावर तीन सेंटीमीटर लांबी आणि दोन सेंटीमीटर रुंदी असलेला एक आयत जे के एल एम काढा तुम्ही सांगू शकता का की ह्या आयताची परिमिती किती असेल विचार करा इथे सुद्धा आयताची परिमिती त्याच्या बाजूंच्या लांबीची बेरीज असेल परंतु आयताच्या समोरासमोरील बाजू म्हणजेच अपोजिट साईड समान असतात जसे इथे जे के बरोबर एल एम आणि के एल बरोबर एम जे आहे म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले जे ला के अधिक के एल जर आपण रेषाखंड जे केला आयताची लांबी आणि रेषाखंड के एलला आयताची रुंदी म्हणत असू तर आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी असे लिहू शकतो जर आपल्याला कुठल्याही आयताची लांबी आणि रुंदी माहिती असेल तर ह्या सूत्राचा वापर करून आपण त्या आयताची परिमिती काढू शकतो जसे इथे आयत जे के एल एम ची परिमिती असेल दोन गुणिले कंसात दोन सेंटीमीटर अधिक तीन सेंटीमीटर बरोबर दोन गुणिले पाच सेंटीमीटर बरोबर दहा सेंटीमीटर आता जरा विचार करा की जर आपण चौरस पी एस आणि आयत जे के एल एम ला कापून जर अशा प्रकारे समीप म्हणजे ऍडजेसन ठेवले तर बनलेली नवीन आकृती पी क्यू आर के एल एम ची परिमिती काय असेल विचार करा चला आम्ही सांगतो सगळ्यात प्रथम इथे बिंदू एस आणि बिंदू जे एक दुसऱ्यावर येत आहेत म्हणूनच आपण ह्यामध्ये फक्त एक नाव ठेवू जसे इथे आपण ह्या बिंदूला बिंदू एस म्हणू इथे आपण दोन्ही आकृतींना एकत्र ठेवून नवीन आकृती पी क्यू आर के एल एम मिळाली आहे ह्याची परिमिती ह्याच्या सर्व बाजूंची लांबी असेल ती शोधण्यासाठी आपण त्याच्या सगळ्या बाजूच्या लांबींची बेरीज करू इथे पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर चौरस क्यू आर एस ची बाजू बरोबर पाच सेंटीमीटर आहे तुम्ही सांगू शकता का की आपण बाजू आरके ची लांबी कशी शोधू शकतो विचार करा अगदी बरोबर आरके बरोबर आर एस वजा एस के बरोबर पाच सेंटीमीटर वजा दोन सेंटीमीटर बरोबर तीन सेंटीमीटर केएल बरोबर तीन सेंटीमीटर है अशाच प्रकार एल एम बराबर दोन सेंटीमीटर है अशाच प्रकार एमपी बरोबर एम एस अधिक एसपी बरोबर तीन सेंटीमीटर अधिक पांच सेंटीमीटर बरोबर आठ सेंटीमीटर अशा प्रकारे आकृति पी क्यू आर के एल एम ची परिमिति पी क्यू अधिक क्यू आर अधिक आरके अधिक के एल अधिक एल एम अधिक एम पी बरोबर सव्वीस सेंटीमीटर जरा विचार करा आपण इथे चौरसाची परिमिती आणि आयताच्या परिमितीची बेरीज करून या संपूर्ण आकृतीची परिमिती काढू शकतो का नाही जर आपण याच्या परिमितीची बेरीज केली तर उत्तर येतं वीस सेंटीमीटर अधिक दहा सेंटीमीटर बरोबर तीस सेंटीमीटर दोन्ही परिस्थितीत परिमिती वेगळी आहे त्यामुळे संलग्न आकृत्यांची परिमिती ती बनवणाऱ्या आकृत्यांच्या परिमितींची बेरीज करून मिळवणे अयोग्य आहे ह्याचे कारण तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून नक्की शोधा आता तुम्ही स्वतः शोधा की जर आपण आयताला अशा प्रकारे अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे चौरसाला संलग्न ठेवले तर त्या प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला समान परिमिती मिळेल का आज आपण शिकलो संलग्न आकृत्यांची परिमिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे